युवा शक्तीला योग्य गती व दिशा देण्यासोबतच त्यांच्यामधील सुप्त कला गुणांना वाव देण्याकरिता पुण्यामध्ये प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 28 ते 29 ऑगस्ट दरम्यान नरहे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व, भारूड, भजन, पोवाडा, वादविवाद, पथनाट्य या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्व स्पर्धा प्रकारातील प्रथम विजेत्याला 10,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 7,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणाऱ्याला चषक प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर सुधाकरराव जाधवर कला वाणिज्य महाविद्यालय आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानं आपण त्या ठिकाणी तिसरी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ही 2 दिवसामध्ये स्पर्धा त्या ठिकाणी पार पडते. त्याच्यामध्ये 28 तारखेला वक्तृत्व, भारूड, भजन आणि पोवाडा आणि 29 तारखेला वादविवाद आणि पथनाट्य अशा 2 टप्प्यांमध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी पार पडते. ही स्पर्धा घेण्याचं कारण म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी निर्माण करून दिलं पाहिजे. त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांची एक अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्याची जडणघडण व्हावी. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम असेल, समाजप्रेम असेल आणि संस्कृतीच्या संदर्भामधलं प्रेम असेल हे त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती निर्माण व्हावं आणि ते विचार त्या पद्धतीचे त्यांचे घडावेत म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आपण त्या ठिकाणी आयोजन करतोय. याच्यामध्ये प्रथम पुरस्कार आपण त्या ठिकाणी रोख रक्कम बक्षीस 10,000 रुपये आणि चषक, दुसरा पुरस्कार आपण त्या ठिकाणी 7,000 रुपये आणि चषक, तिसरा पुरस्कार रोख रक्कम रुपये 5,000 रुपये आणि चषक, आणि उत्तेजनार्थ आपण चषक अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. मी या वाहिन्यांच्याद्वारे मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अपील करतो, एक आव्हान करतो की आपण सगळ्यांनी या स्पर्धांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि एक चांगल्या पद्धतीचे एक लेखक असतील, विचारवंत असतील, कलाकार असतील, या स्पर्धेमधून अत्यंत चांगल्या पद्धतीने ते बाहेर पडावेत हीच एक आशा आणि अपेक्षा आमची त्या ठिकाणी आहे.